गवले भात हे एक खूप सुंदर पक्वान्न आहे. करायला शिऱ्यापेक्षाही सोपं, सुटसुटीत आणि चवीला मस्त. यात दूध वापरलं जात नाही, त्यामुळे दूध चालत नाही अशांसाठीही उत्तम. पण हे पारंपरिक पक्वान्न सध्या मात्र काहीसं विसरलं गेलं आहे. चला बघूया कसा करायचा साधासुद्धा गवले भात. नमस्कार, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. गवले भात करायला हे असं नेहमीचं साहित्य लागतं. सगळ्यात आधी आपण या पॅनमध्ये 1 टेबलस्पून तूप घालू. तूप तापलं की यात प्रत्येकी 2-3 लवंगा आणि वेलची घालून परतूया. मला हा तुपात लवंग वेलची परतल्याचा खमंग गोडूस सुवास खूप आवडतो, त्यामुळे पदार्थाला स्वादही छान येतो. लवंग वेलची छान तळलं गेलं आहे. आपण आता यात 1 वाटी गवले घालून परतूया. गवले हा पारंपरिक वाळवण्याचा प्रकार पूर्वी आपल्याकडे घरोघरी केला जायचा. कोणत्याही शुभकार्यासाठीच्या जेवणात गवले असायलाच हवेत असा पूर्वी रिवाज होता. आपण मंद गॅसवर गवले परततोय. गवले छान खमंग परतले गेलेत. आपण यात आधी 1 वाटी कोमट पाणी घालू. साधारणपणे 1 वाटी गवल्यासाठी 1.5 ते 2 वाट्या पाणी लागतं. पण यात एकदम पाणी घालू नका, कारण प्रत्येक प्रकारच्या गवल्याला वेगवेगळं क्वांटिटीचं पाणी लागतं. जर जास्त पाणी झालं तर भात गिच्च होईल. आता आपण हे झाकण ठेवून शिजू देऊया. 2-3 मिनटं झाली आहेत. आपण झाकण काढून बघू. यातलं पाणी जवळजवळ आटलं आहे. आपण यात 1/2 पाऊण वाटी पाणी घालून ढवळून झाकण ठेवून शिजू देऊ. परत 2-3 मिनटं झाली आहेत. यातलं पाणी शोषलं गेलंय, पण गवले अजून शिजले नाही आहेत. आपण अजून 1/2 वाटी पाणी घालून झाकण ठेवून शिजू देऊया. आपण शेवटी पाणी घातलं होतं त्याला 3-4 मिनटं झाली आहेत. हे बघा, पाणी बरंचसं संपलंय आणि गवलेही शिजलेत. 1 वाटी गवल्यासाठी आपण 2 वाट्या पाणी वापरलंय. आपण यातले 1/2 वाटीहून थोडे जास्त गवले या बाऊलमध्ये घेऊ. त्यात चिमूटभर खायचा रंग घालून मिक्स करून ठेवू. आता शिजलेल्या गवल्यात 1/2 वाटी साखर घालून ढवळूया. 1 वाटी गवल्यासाठी 1/2 वाटी साखर अगदी परफेक्ट होते. आवडीप्रमाणे तुम्ही थोडी कमी जास्त साखर घालू शकता. आता आपण थोड्या वेळ हे झाकण ठेवून शिजू देऊया. हे पहा, 2-3 मिनटात साखर विरघळून असा पाक होतो. आता आपण यात काजू बदाम आणि बेदाणे घालू. 5-6 केशराच्या काड्या घालून मिक्स करून घेऊ. परत झाकण लावून शिजू देऊया. 2-3 मिनटं झाली आहेत. हे बघा, पाक आता बराच आळला आहे. आता आपण यात रंगीत गवले घालू. असे रंगीत गवले करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. आवडीप्रमाणे तुम्ही ते नाही वापरले तरी चालेल, पण त्यामुळे भात छान दिसतो. आता यात 1/2 टीस्पून वेलची पावडर घालून मिक्स करू. गवले भात छान मऊ मोकळा झालाय. आपण गॅस बंद करू. बघा,
किती सोप्पा आहे गवले भात। आता येणाऱ्या सणासुदीसाठी हे वेगळं पक्वान्न करून बघा। कधी बदल म्हणून यात वेलचीऐवजी वेगवेगळी फ्लेवर्सही वापरू शकता। तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा, वेगवेगळे व्हिडिओज बघा, आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा। हॅपी कुकिंग।